नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन अंकी संख्येला एका अंकी संख्येने कसं गुणायचं हे पाहिलं. त्यानंतर आता आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने लॅटिस पद्धतीने कसं गुणायचं ते आपण आता बघूया. तर बघा, आपण उदाहरण घेऊया, 45 गुणिले 28 घेऊया. तर बघा, 45 गुणिले 28, मग आधी मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या बॉक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहा, त्यानंतर चार दशक पाच एकक 45, मग आपण विस्तारित रूप लिहायचं, 4 दशक म्हणजे 40 आणि 5 एकक. त्यानंतर गुणिला किती आहे, 2 दशक 8 28, 2 दशक म्हणजे 20 आणि 8, असा 28 लिहायचा. त्यानंतर एकक संख्येपासून गुणाकाराला सुरुवात करायची. कशी? तर बघा, 8 ने आधी 5 ला गुणायचं आणि त्याचं उत्तर बरोबर याच ठिकाणी, दोघांच्या पा याच्याने गुणतोय म्हणून या रांगेतला हा डब्बा आणि याच्याने गुणतोय म्हणून हा डब्बा. तर बघा, 8 पंचे 40, त्यानंतर 5 पुढे आहे 0, मग 8 0, त्यानंतर 8 ने 4 ला गुणायचं, 8 4 32, व्हेरी गुड. आता त्यानंतर आता आपल्याला गुणायचंय 20 ने 5 ला गुणायचंय, पण तुम्हाला 20 पाढा जर येत नसेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय करायचं, फक्त दशकाचा गुणाकार करायचा. मग इथं दशक कोण आहे, 2, आणि तो आलेल्या उत्तराच्या मागे काय लिहायचा, आता या ठिकाणी फक्त दशकाच्या मागे 0, इथं याच्या मागे 0 नाही, म्हणून काय करायचं, 1 0 लिहायचं. म्हणून 2 पंचे 10 आणि हा दशकाच्या मागचा 1 0 लिहायचं आणि उत्तर आलं त्याचं 100. त्यानंतर आता पुढच्या संख्या, आता मी तुम्हाला सांगितलंय काय, दशकाचं जर दोघं दशकाच्या ठिकाणी जर 0 असतील तर त्यावेळेस काय करायचं, 2 0 लिहून टाकायचं आलेल्या उत्तराच्या मागे. मग आपण फक्त दशकाचा गुणाकार करूया, 2 2 4 4, 2 3 6, 2 4 8, 8 आणि याचा 1 0 आणि याचा 1 0, असे 2 0 लिहायचं आणि उत्तर आलं 800. बरोबर आहे ना. मग आता आलेल्या उत्तरांची बेरीज करायची, मग पहिले आलंय 800 अधिक 100 अधिक 320 अधिक 40. मग आता यांचं बेरीज करायची, मिळवायची, 0 0 0 0, 4 2 6, 3 4, 4 8 12. आता पुढे काही नसल्यामुळे डायरेक्ट आपण उत्तर लिहिलं आणि त्याचं उत्तर आलं 1260. हे तुमच्या लक्षात आलं ना, व्हेरी गुड. आता बघा, आता पुढचं उदाहरण आपण आता बघूया. बघा, 62 गुणिले 13 घेऊया. आता 62 गुणिले 13 लॅटिस पद्धतीने कसं सोडवतात, आजच्याचे उदाहरण कसे करतात, एकदम सोप्या पद्धतीने. फक्त नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवायला कंटाळा येणार नाही आणि झटपट तुम्ही याचं उत्तर काढणार. तर कसं बघा, आधी पहिल्या चौकटीत काय यायचं, गुणाकाराचं चिन्ह, त्यानंतर यायचं विस्तारित, 6 दशक 6 दशक म्हणजे 60 आणि 2 एकक, त्यानंतर गुणिला किती आहे, 13 पैकी 1 दशक म्हणजे 10 आणि 3 13. मग आधी एककापासून सुरुवात करेल, 3 2 6, 3 0 0, 3 6 किती होतात, 18, किती, 18, व्हेरी गुड. आता त्यानंतर 10 ने 2 ला गुणायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं दशकाचा गुणाकार करत असताना आपल्याला येत नसेल तर काय करायचं, फक्त दशक संख्या संख्याच गुणायचं आणि मागचा 0 आलेल्या उत्तराच्या मागे ठेवायचं. मग 2 1 2 आणि आलेल्या उत्तराच्या मागे हा 1 0 ठेवायचं. याचं झालं. आता पुन्हा इथं दोघं दशक आहेत आणि त्यांच्या मागे 0 आलेले, मग या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आलेल्या उत्तराच्या मागे 2 0 ठेवायचं. मग आता कसं, तर बघा, फक्त दशकांचा गुणाकार करायचा, 6 1 6 आणि त्यांच्या मागे हा 1 आणि हा 1, असे 2 0 ठेवायचं आणि उत्तर आलं इथलं 600. आता यांची बेरीज करायची, 600 अधिक 20 अधिक 180 अधिक
सहा आता यांना मिळवायचं कसं मिळवायचं शून्य 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 आणि सहा किती आलं सहा आता आठ आणि दोन दहा 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 पैकी आजच्याला गेला एक बरोबर आहे ना सहा आणि एक सात आणि आठ आणि उत्तर आलं आठशे सहा पाच किती आजच्या जरी असले किती सोप्या पद्धतीने आहे की नाही तुम्हाला सहज सोडवता येतील असे फक्त तुम्हाला अधिक सरावासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि तुमचे हे उदाहरण समजून गुणाकाराचे उदाहरण सोप्या पद्धतीने सोडवत राहा.